दररोजच्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चंदगड लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा. चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. कोसळणारा मुसळधार पाऊस, धरणातील पाण्याचा विसर्ग आणि वाढणारे पुराचे पाणी अशा सर्व परिस्थितीतून कोवाड तालुका चंदगडमधील नदीपलीकडे पुरामध्ये अडकलेल्या 24 जणांची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटी इंडिया यांनी आपली यंत्रणा राबवली. या ठिकाणी बाजारपेठ तसेच नदीपलीकडील इमारतींच्या तळमजल्यासह पहिला मजलासुद्धा पाण्याखाली गेला आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. मंगळवारी सायंकाळपासून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न असफल होत होते. या घटनेची माहिती आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉक्टर नंदाताई बाबुलकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हेलिकॉप्टरची रेस्क्यूसाठी विनंती केली, पण वातावरणामुळे तेही प्रयत्न असफल झाले. डॉक्टर नंदाताई बाबुलकर यांनी आपल्या पातळीवर प्रयत्न करत मेजर अभिनव राय, मराठा लाईट इन्फंट्री सेंटर यांच्याशी चर्चा करून त्यांना विनंती केल्यानंतर बोटीने बचाव कार्य करण्याचे मान्य केले. स्थानिक लोकांकडून परिसराची माहिती घेऊन बेळगावहून कागणीमार्गे टीम कोवाडला नदीपलीकडे पोहोचली आणि अथक अशा प्रयत्नातून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी 2-2 लोकांना घेत 12 अधिक वेळा बाहेर काढले. RLSSI चे प्रफुल्ल पांडे व कौस्तुभ बक्षी यांनी सर्व यंत्रणा राबवली आणि सर्वांना सुरक्षित स्थळी पोच केले. कोवाडच्या जवळ असणाऱ्या किणी गावामध्ये 22 लोक अडकलेली होती गेल्या 2 दिवसापासून. त्यांना सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न प्रशासनाचे सुरू होते, परंतु हवामान वाईट असल्यामुळे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रॉब्लेम्स येत होते. बेळगावमधनं हेलिकॉप्टर अरेंज करण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाईट हवामानामुळे ती मदत आम्हाला होऊ शकली नाही. जी बोट आणली ती बोटसुद्धा त्या लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये अपयशी ठरली, परंतु कोवाडमधल्या लोकांना आम्ही त्यांच्या मदतीनं बाहेर काढलं आणि किणीमध्ये 22 लोक होती. काल सकाळपासून बोट आणि इतर साहित्य मिळवण्याचा प्रयत्न चालू होता. आज सकाळी आमच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि सेंट्रल डिझास्टर टीमने आम्हाला बेळगावकडनं सहाय्य केलं आणि बक्षीसाहेबांच्या अथक प्रयत्नांनी या 22 लोकांना नुकतंच आम्ही सुखरूप बाहेर काढलेलं आहे. ही लोकं आता सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलेली आहे आणि या कामामध्ये आम्हाला सेंट्रल डिझास्टर टीमचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे. नंदाताई बाबुळकरांनी याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न केलेले आहेत. आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांचे सततचे प्रयत्न चालू आहेत. याशिवाय पालकमंत्री महोदयांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. माझे सहकारी तलाठी आणि यांनी इथे जवळजवळ 2-3 दिवस सतत हजर राहून प्रयत्न केलेले आहेत. याशिवाय कोवड ग्रामस्थांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आज अशक्य वाटणारी ही गोष्ट झालेली आहे आणि 22 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढू शकलेलो आहोत. कोवाड, किणी आणि आजूबाजूच्या परिसरातल्या नदीकाठच्या लोकांनी ताबडतोब स्थलांतरित व्हावं.